जय महाराष्ट्र मित्रांनो लेटेस्ट जॉब अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे इथे वाचू शकता तुम्ही इंडियन आर्मीतर्फे हे जॉब अपडेट आलं आहे मेगा भरती असणार आहे वीस हजारांपेक्षा जास्त जागा असू आहे इथे वाचू शकता डिटेलमध्ये सगळी माहिती तुम्हाला वाचायला मिळणार आहे आणि भरपूर साऱ्या पी डी एफ आहे झोन वाईज ऑफिस वाईज जसं की पहिली पी डी एफ आहे मुंबईची ज्या अंतर्गत तुम्ही बघू शकताय मुंबई त्यानंतर ठाणे पालघर रायगड नाशिक नंदुरबार धुळे येतं त्यानंतर तुम्ही नागपूर अंतर्गत अप्लाय करू शकताय ज्यामध्ये तुम्ही ते बघू शकताय नागपूर अमरावती अकोला यवतमाळ वर्धा वाशिम भंडारा गडचिरोली चंद्रपूर आणि गोंदिया हे येतं त्यानंतर तुम्ही ते बघू शकता पुण्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता जे पुण्याचं हेडक्वार्टर आहे त्या अंतर्गत इथे बघू शकता काय काय त्या अंतर्गत येतं मग अहमदनगर बीड लातूर उस्मानाबाद म्हणजे धाराशिव पुणे सोलापूर येतं त्यानंतर तुम्ही बघू शकताय छत्रपती संभाजीनगर या अंतर्गत तुम्ही बघू शकताय काय काय येतं मग बुलढाणा हिंगोली जळगाव जालना परभणी नांदेड येतं आणि त्यानंतर अजून एक पी डी एफ आहे कोल्हापूरची त्या अंतर्गत तुम्ही बघू शकताय कोल्हापूर सातारा सांगली सिंधुदुर्ग रत्नागिरी हे जे महाराष्ट्रातले आहे प्लस इथे नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवासुद्धा येतं भरपूर सारा वॅकन्सीज असणार आहे आणि भरपूर सारे पद आहे कुठले कुठले पद आहे जसं की पहिलं पद तुम्ही बघू शकता आहे अग्निवीरचं आहे ओके दुसरं आहे टेक्निकलसाठी आहे तिसरं आहे लिपिक स्टोअर किपर टेक्निकलसाठी आहे त्यानंतर अग्निवीर ट्रेड्समन साठी आहे दहावी उत्तीर्ण आहे अप्लाय करू शकताय आणि शेवटची आणि पाचवी पोस्ट आहे अग्निवीर ट्रेड्समन आठवी उत्तीर्ण असाल तरी अप्लाय करू शकताय तर डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगतोय कारण की पूर्ण महाराष्ट्र मध्ये ही भरती असणार आहे वेगवेगळ्या हेडक्वॉर्टरसाठी मग प्रकारे अप्लाय करायचं एज क्रायटेरिया काय सगळी प्रोसेस सांगतोय व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर नवीन आला असाल आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा नवीन नवीन जॉब अपडेट बिझनेस आयडिया इन्कम आयडियाची माहिती तुम्हाला देतोय त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा चला तर बघूया डिटेलमध्ये तर मित्रांनो जॉईंट इंडियन आर्मी यांच्यातर्फे भरती निघाली आहे आणि डिटेलमध्ये तुम्हाला समजू सांगतोय तुम्ही जर पी डी एफ वाचायला गेलात तर बघा प्रत्येक जी पी डी एफ आहे ती जवळपास आठ ते दहा पानांपेक्षा जास्त आहे आणि ही माहिती वाचायला थोडी अवघड जाणार आहे पण तुमच्यासाठी अगदी सोपं केलेलं आहे या सगळ्या पी डी एफची माहिती मी समराईज केली आहे आणि त्याद्वारे तुम्हाला माहिती सांगतो आहे जसं की तुम्हाला कळून गेलं की एकूण पदे किती आहे एकूण जागा किती असणार आहे त्याबद्दल इथे सांगितलेलं नाही ते लवकरच कळेल पण वीस हजारांपेक्षा जास्त जागा असू शकताय महत्वाचं म्हणजे मेगा भरती आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे त्यामुळे नक्की तुम्ही ते अप्लाय केलं पाहिजे आता हे जे पहिलं पद आहे अग्निवीर जनरल ड्युटी जी डी यासाठी शैक्षणिक पात्रता काय तर पंचेचाळीस टक्क्यांसह तुम्ही दहावी उत्तीर्ण असाल तर पहिल्या पोस्टसाठी अप्लाय करताय जी की एक चांगली गोष्ट आहे दुसरं जे पद आहे यासाठी पन्नास टक्के गुणांसह तुम्ही बारावी उत्तीर्णात पी सी एम आणि इंग्लिश तुमचं आहे किंवा पन्नास टक्के गुणांसह दहावी उत्तीर्णात आय टी आय डिप्लोमा झाला आहे इथे बघा किंवा सांगितलंय म्हणजे एक हे मदे? पावर तर हे तुमचं क्वालिफिकेशन पाहिजे किंवा तुमचा आय टी आय पाहिजे कशामध्ये मॅकॅनिक मोटार व्हेकल आणि मॅकॅनिक डिझेल इलेक्ट्रॉनिक्स मॅकॅनिक टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक सिस्टीम या रिलेटेड जर तुमचे आय टी आय ट्रेड झाले असेल तर तुम्ही दुसऱ्या पदासाठी अप्लाय करू शकता पहिल्या पदासाठी तर फक्त दहावी आहे ओके त्यानंतर तिसरं जे पद आहे त्यामध्ये साठ टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण पाहिजे मग आठ झालं आहे कॉमर्स आहे सायन्स आहे सगळ्यांसाठी संधी आहे तिसरं पद कुठलं आहे तर अग्निवीर लिपिक स्टोअर कीपर टेक्निकल यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय त्यानंतर चौथं जे पद आहे त्यासाठी पण फक्त तुम्ही दहावी उत्तीर्ण आहे चौथं पद आहे अग्निवीर ट्रेड्समन तरी तुम्ही ते अप्लाय करू शकताय आणि पाचवं जे पद आहे त्यासाठी तुम्ही आठवी उत्तीर्ण आहात तर अप्लाय करू शकताय अग्निवीर ट्रेड्समन ओके त्यामुळे तुम्हाला समजून गेला आहे कुठल्या पदासाठी काय शैक्षणिक पात्रता आहे मग त्यानुसार तुम्हाला ती पी डी एफ बघून घ्यायची आहे मग कुठल्या झोनमध्ये अप्लाय आहे म्हणजे मुंबई झोन अंतर्गत कुठले कुठले येतं तुम्हाला सांगितलंय पुण्याअंतर्गत कुठलं येतं कोल्हापूर अंतर्गत कुठलं येतं हे तुम्हाला आहे त्यानुसार तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे किंवा त्या जागा किंवा ती पीडीएफ तुम्हाला वाचायची आहे ओके आता यासाठी शारीरिक पात्रता यांनी ठेवलेली आहे जसं की अग्निवीर जनरल ड्युटीसाठी तुम्ही अप्लाय करताय तर उंची तुमची किती असली पाहिजे एकशे अडुसष्ट आणि छाती तुमची किती पाहिजे सत्याहत्तर ब्याऐंशी ओके अग्निवीर टेक्निकल म्हणजे दुसऱ्या पोस्टसाठी एकशे सदुसष्ट शहात्तर एक्क्याऐंशी तिसऱ्या पोस्टसाठी एकशे बासष्ट सत्याहत्तर ब्याऐंशी चौथ्या पोस्टसाठी एकशे अडुसष्ट शहात्तर एक्क्याऐंशी आणि पाचवी जी पोस्ट आहे ज्यावर आठवी पास तुम्ही अप्लाय करू शकताय एकशे अडुसष्ट शहात्तर एक्क्याऐंशी ही तुमची शारीरिक पात्रता पाहिजे आहे सहभागी जिल्हे कुठले आहेत ते ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले जसं की पुणे अंतर्गत काय काय येतं हे तुम्हाला सांगितलं आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर अंतर्गत काय काय येतात ते पण तुम्हाला सांगितलं आहे कोल्हापूर नागपूर मुंबई मग आता तुम्हाला ठरवून घ्यायचं आहे की तुम्हाला कुठल्या ठिकाणासाठी अप्लाय करायचं आहे म्हणजे मुंबई हेडक्वार्टर अंतर्गत अप्लाय करायचं असेल तर मग तुम्ही या ठिकाणांसाठी अप्लाय करू शकताय ओके त्यानंतर वयाची अट जी की अत्यंत गरजेची आहे या वॅकन्सीसाठी तुमचा जन्म एक ऑक्टोबर दोन हजार तीन ते एक एप्रिल दोन हजार दर सात दरम्यान झाला असेल तर तुम्ही अप्लाय करू शकणार आहात फी किती आहे तर इथे अडीचशे रुपये फी ठेवलेली आहे अप्लाय करण्याची शेवटची तारीख बावीस मार्च दोन हजार चोवीस आहे त्यामुळे भरपूर सारे दिवस तुमच्याकडे पण शेवटी जर तुम्ही फॉर्म भरायला गेलात गव्हर्नमेंट वेबसाईट आहे अडचणी येतात वेबसाईट हँग होते एरर येतो अनेकांचे फॉर्म भरणं राहून जातात त्यामुळे तुम्ही फेब्रुवारी एंडपर्यंत फॉर्म भरून टाका आता इथे आम्ही फॉर्म भरतोय शैक्षणिक पात्रता कळली आहे सगळं कळलं आहे पण सिलेक्शन कसं होणार तर इथे बघा सिलेक्शन प्रोसेस दिलेला आहे त्यानंतर भरती प्रक्रिया सांगतो पहिला आहे फेज वन ओके जी की ऑनलाईन परीक्षा होणार आहे बावीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून सुरू होईल त्यानंतर फेज टू भरती मिळावा असणार आहे ही अशी भरती प्रक्रिया असणार आहे आता अप्लाय कसं करायचं तर ही यांची ऑफिशियल वेबसाईट आहे ओके यावर आल्यानंतर तुम्हाला इथे नेम पासवर्ड कॅपच्या टाकून लॉग इन करून आहे पहिल्यांदा आला असाल तर तुम्ही इथे तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्या म्हणजे बघा रजिस्टर करून घ्या रजिस्टर करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात ते तुम्हाला दिसून जाईल फोटो सिग्नेचर याची साईज किती पाहिजेल ते दिसून जाईल हे बघून तुम्ही ते डॉक्युमेंट गोळा करा त्यानंतर तुम्ही इथे अप्लाय करू शकताय ओके अप्लाय केल्यानंतर तुमचं अकाउंट बनतं तुम्हाला सगळी माहिती टाकायची आहे अशा प्रकारे तुम्ही इथे फॉर्म भरू शकणार आहात बघा आधार असेल तर आधारवर क्लिक करून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरणं थोडी मोठी प्रोसेस आहे मग सध्या मी तुम्हाला हे अपडेट दिलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या सगळ्यात पी डी एफ मिळून जाईल याची लिंक मिळून जाईल त्यावरून तुम्ही इझिली बघू शकताय महत्त्वाचं म्हणजे जे अनमॅरिड मेल आहे त्यांच्यासाठी ही सिलेक्शन होणार आहे अग्निवीर भरती आहे त्यामुळे जर तुम्ही पीडीएफमध्ये खाली आलात तर तुम्हाला इथे पेमेंट कसं असणार आहे ते पण दिसणार आहे त्यानंतर तुम्हाला सेवा निधी किती मिळणार आहे त्या रिलेटेड इथे माहिती दिली आहे फर्स्ट इयरला तीस हजार रुपये असतात ज्यामध्ये इन हँड एकवीस हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर नऊ हजार रुपये तुमचे कॉन्ट्रीब्यूट होणार आहे नऊ हजार गव्हर्नमेंट टाकणार आहे सेकंड इयरला तेहतीस हजार मग त्यामध्ये पुन्हा गव्हर्मेंट किती टाकतोय ते तुम्ही बघू शकताय थर्ड इयर फोर्थ इयर म्हणजे चौथ्या वर्षापर्यंत तुम्हाला चाळीस हजार रुपये पेमेंट होतो हे सगळं गव्हर्नमेंट निम्मे टाकतो निम्मे तुमच्याकडनं आपल्याकडनं घेतो आणि टोटल आपलं जे आहे म्हणजे जेव्हा आपली सेवा पूर्ण होते तेव्हा आपल्याला किती पॅकेज मिळतो इथे दिले अप्रॉक्झिमेटली टेन लाख रुपयांचा आपल्याला सेवा निधी मिळतो आफ्टर अ फोर इयर्स सर्व्हिस म्हणजे चार वर्षाच्या सर्व्हिसनंतर आपल्याला दहा लाख रुपये मिळणार आहे हे दहा लाख रुपये घेऊन तुम्ही एखादा बिझनेस सुरू करू शकता इन्व्हेस्टमेंट करू शकताय तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे देश सेवा पण करायला मिळते आणि त्यानंतर चार वर्षानंतर तुम्ही स्वतंत्र असतात त्यानंतर तुम्ही स्वतःचा बिझनेस किंवा काही चांगलं काम पण करू शकताय ओके okay, डिटेलमध्ये इथे सगळी माहिती दिलेली आहे तरी काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट करू शकताय पीडीएफ वाचू शकताय डिटेल माहितीसाठी आणि अशाच ऑपॉर्च्युनिटीज करियर गायडन्ससाठी आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र